अकोला येथील तसेच जिल्ह्यातील मंदिर मस्जिद गुरुद्वार काल मोठ्या थाटामाटा शासनाने अधीन असलेल्या कोविड-19 नियमाची मंदिर मस्जिद गुरुद्वारे यांनी पालन करून भक्तांसाठी खुली करण्यात आली आहे. अकोला येथे शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिर येथे मंदिर समितीने सकाळी शासनाच्या अधीनस्थ नियमात परिसर स्वच्छ व सॅनिटायझर करून समितीने मंदिराचे कुलूप उघडले व भाविकांसाठी शासनाच्या नियमात सुरक्षिततेच्या दृष्टीने रांगेत लागून कोविडच्या नियमात दर्शनासाठी भाविकांना मंदिरे खुले केली. तसेच केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना म्हेसने, माजी महापौर विजय अग्रवाल, आध्यात्मिक आघाडीचे खापरकर महाराज, हरिभक्त परायण लोखंडे महाराज, पद्माकर मोरे, गिरीश जोशी, गोपाल तिवारीसह भाजपाचे पदाधिकाऱ्यांसह भाविकांनी राजराजेश्वर मंदिर येथे जाऊन सनई चौघडा, ताड मृदुंगाच्या गजरात राजराजेश्वराची पूजा अर्चना करून दर्शन घेतले. तसेच शहरातील मोठे राम मंदिर, काळा मारुती मंदिर, सगळे देवी मंदिर, बालाजी मंदिर, कालिंका मंदिर, अंबादेवी मंदिर, लहान मारुती मंदिर, लहान मोठे सर्व मंदिरे सकाळपासून भक्तांसाठी नियमावलीत खुली करण्यात आली. यावेळी राजराजेश्वर मंदिराजवळ पोलीस प्रशासनाने बंदोबस्त लावला होता. गेल्या 8 महिन्यांपासून जिल्ह्यातील भाविकांसाठी मंदिर दर्शन बंद होते तर मस्जिदीसुद्धा इबाबतसाठी गुरुद्वारे प्रार्थनेसाठी बंद होती. कोविड-19 पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 232 मंदिरे व रेल्वे स्टेशन परिसर, गुरुद्वार व शहरातील जामा मस्जिद, कच्छ मस्जिद, मरकज मस्जिद समवेत जिल्ह्यातील सर्व मस्जिद, गिरजाघर, चर्च सर्व ठिकाणी, सहवारी हनुमान मंदिर, अकोटचे नरसिंह महाराज मंदिर, हिवरखेडचे राम मंदिर, भवानी मंदिर, विठ्ठल मंदिर या ठिकाणी भाविकांनी दर्शनाची मादियाडी केली. यावेळी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सुरक्षित नियमावलीत अंतर ठेवून भाविकांनी आपल्या सोयीनुसार दर्शन घेतले. जिल्ह्यातील नागरिकांनी शासनाने आभार मानून देवभक्ताला पावला व भक्ताच्या हाकेला धावला, भक्तांचा विजय झाला असे भाविक शासनाचे आभार मानताना बोलत होते. एमसी न्यूज करिता बाळासाहेब नेरकर.